नमस्कार, मी तनुजा तनुजाच कुकिंगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर श्रीकृष्ण जन्माष्टमी येत आहे आणि जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशीच गोपालकाल्याचा नैवेद्य श्रीकृष्णांना अर्पण केला जातो. तर असा हा देवांना आवडणारा आणि नैवेद्यामध्ये आवर्जून दाखवला जाणारा गोपालकाला कसा बनवायचा ते आज आपण आपल्या किचनमध्ये पाहणार आहोत. तर इथे साहित्य तुम्ही पाहू शकता, वाटीच्या प्रमाणामध्ये प्रत्येकी एक वाटी साहित्य घेतलेलं आहे, म्हणजे पोहे, तांदळाच्या लह्या आणि मुरमुरे, दही. जे गोपालकाल्यासाठी बेसिक साहित्य असतं ते प्रत्येकी एक वाटी घेतलेलं आहे, त्याचबरोबर फोडणीचं साहित्य आणि फळं वापरणार आहोत. तर हे गोपालकाल्यासाठीचं सर्व साहित्य आणि त्याचं प्रमाण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे तुम्ही चेक करू शकता. तर तुमच्या आवडीची किंवा तुमच्याकडे घरामध्ये जी अवेलेबल असतील फळं ती तुम्ही इथे वापरू शकता. आज मी पेरू, सफरचंद, डाळिंब आणि काकडी वापरणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोसंबी, केळं देखील इथे वापरू शकता. तर अशा पद्धतीने अगदी बारीक कट करून घ्यायचं आहे आपल्याला प्रत्येक फळं. आणि फळं कट करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा गोपालकाला बनवायला घ्यायचा आहे, नाहीतर मग फळांचा रंग बदलतो. तेव्हा आयत्यावेळी फळं कट करून लगेचच गोपालकाला बनवायला घ्या. तर इथे मी काकडीची साल काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला काकडी चोचवून घ्यायची आहे. सुरुवातीला असे उभे काप करायचे, नंतर आडवे करून चाकूने ते आपल्याला चोचून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने जशी आपण कोशिंबिरीसाठी काकडी चोचून घेतो अगदी तशीच आपल्याला इथेही चोचवून घ्यायची आहे. तर इथे आपली काकडी चोचवून झालेली आहे आणि पेरू, सफरचंद हे मी कट करून घेतलेलं आहे. तर आता लगेचच आपण गोपालकाला बनवायला घेऊयात. त्यासाठी इथे हे कांदा पोहे बनवण्यासाठी जे आपण पोहे वापरतो जाडे, ते पोहे मी इथे घेतलेले आहेत. तर आता हे एका मोठ्या बोलमध्ये काढून घेते आणि 2-3 वेळा आपल्याला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. आपण कांदा पोहे बनवण्यासाठी जसे पोहे भिजवून घेतो ना, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पोहे भिजवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही ते पाहू शकता, मी हे पोहे धुवून घेतलेले आहेत आणि आता हे बाजूला ठेवूयात. तर इथे एक दुसरा बोल मी घेतलेला आहे आणि यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला दही घालायचं आहे आणि ताजं कमी आंबटाचं दही इथे आपल्याला वापरायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. इथं 1/2 चमचा सैंधव मीठ आणि 1/2 चमचा रेग्युलरचं मीठ मी घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि 2 चमचे इथे साखर घालायची आहे. तुम्ही इथं हवं तर पिठे साखर घालू शकता, पण आता आपल्याला हे दही फेटून घ्यायचं आहे, त्याबरोबर साखरही विरघळली जाईल. तर दह्याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि साखर पूर्णपैकी विरघळली पाहिजे. अशा पद्धतीने हे दही फेटून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता एकसारखं स्मूथ असं दही मी फेटून घेतलेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये हे भिजवून घेतलेले पोहे घालायचे आहेत. बरेच जण यामध्ये ज्वारीच्या लह्या देखील वापरतात, तुम्ही हवं तर त्या घालू शकता. इथे मी मुरमुरे घेतलेले आहेत. तुम्ही भेळीसाठी वापरले जाणारे मुरमुरे देखील इथे वापरू शकता. त्याचबरोबर इथे साळीच्या लह्या घेतलेल्या आहेत. तर प्रत्येकी एक वाटी मी इथे प्रमाण ठेवलेलं आहे. तुम्ही तुम्हाला किती प्रमाणामध्ये बनवायचं आहे त्या अंदाजाने छोटं मोठं भांडं इथे वापरू शकता. आता हे सर्व आपल्याला ह्या दह्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये आता फळं घालायची आहेत. तर इथे मी हे डाळिंबाचे दाणे घालते, थोडे गार्निशिंगसाठी बाजूला ठेवूया. त्याचबरोबर ही कट करून घेतलेली फळं आणि काकडी घालायची आहे. तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे इथे तुम्ही इतर फळांचाही वापर करू शकता. तुमच्याकडे जी फळं उपलब्ध आहेत किंवा तुम्हाला जी आवडतात ती इथे वापरू शकता, किंवा आवडीप्रमाणे फळांचं प्रमाणही कमी जास्त ठेवू शकता. तर आता फळं घातल्यानंतर परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. तर हा गोपालकाला तुम्ही फक्त जन्माष्टमीला देवाला नैवेद्यालाच नाही तर एरवी देखील बनवून खाऊ शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळी जी आपली छोटी मोठी भूक असते, संध्याकाळी पहापण दहीपुरी, पाणीपुरी असे चाटचे प्रकार खात असतो, तेव्हा हा जो गोपालकाला आहे तो कोणत्याही चाटला मागे सरेल असा हेल्दी पौष्टिक असा पदार्थ तितकाच झटपट आणि खूप चविष्ट असा लागतो. तेव्हा तुम्ही ह्या संध्याकाळच्या नाश्त्यासाठी देखील खाऊ शकता. तर इथे एका कडल्यामध्ये मी तूप गरम करायला ठेवलेलं आहे. 1 चमचा तूप घातलं, त्यामध्ये मोहरी तसेच जिरं, त्याचबरोबर इकडे कडीपत्त्याचे 8-10 पानं घातलेले आहेत. गॅस मी बंद केलेला आहे. एक छोटा आल्याचा तुकडा खिसून घेतलेला आहे. 1 छोटा 1/2 चमचा हिंग आणि 1-2 चमचे चिवड्याचं डाळं
घातलेला आहे. तुम्ही हवं तर चणा डाळ देखील भिजून इथे घालू शकता. बरेच जण गोपालकाल्यामध्ये चणा डाळच घालतात, पण हे चिवड्याचं डाळ खूप छान लागतं. तेव्हा तुम्ही एकदा हे अशा पद्धतीने गोपालकाला बनवून पहा. आणि दोन बारीक कट करून मिरच्या घातलेल्या आहेत, यामध्ये थोडा कोथिंबीरीचा देठाचा भाग घातला. आणि परत एकदा गॅस चालू करून एखाद मिनिट ही फोडणी मी परतून घेते. तर फोडणी न घालता गोपालकाला तुम्ही असा सर्व करू शकता किंवा नैवेद्य दाखवू शकता, पण फोडणी घातल्यामुळे त्याची चव दुप्पट होते. म्हणून नक्की फोडणी घालून एकदा तुम्ही हा गोपालकाला बनवून पहा. तर आता फोडणी घातल्यानंतर परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आणि हा गोपालकाला आपला नैवेद्यासाठी तसेच खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे हा गोपालकाला खूप वेळ बनवून ठेवू नका. आयत्या वेळी बनवून खाण्याचा हा पदार्थ आहे, तेव्हा बनवला की पटकन तो संपून टाका, म्हणजे त्याची चवही छान लागेल. तर इथे आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत व्हिडिओ शेअर करा. आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.